नमस्कार, मी वीरपत्नी माधुरी सावेर तोडकरी, राहणार सोनारी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तुमचा विवाह कधी झाला आणि कोणत्या ठिकाणी झाला? काय म्हणजे तसं मला पहिल्यापासून खूप आवडायचं, म्हणजे माझे चुलते पण फौजी होते ना, मग मला खूप आवड होती म्हणजे त्यांचं बघून, की मला पण वाटायचं की फौजी नवरा भेटावा, वर्दीवालाच भेटावा, मला खूप आवडायचं मला की ते माझ्या मनासारखं झालं. ज्यावेळेस हिनी मला पहिल्यांदा बघायला आलत, त्यावेळेस फर्स्ट टाइम मी पहिल्यांदाच पाटावरती बसले होते आणि मला पसंतच करून गेलं. तीन वेळेस आले, 2015 साली लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हो 3 महिन्यात मी सोबत गेले नगरमध्ये, एका अटॅचसाठी आलते, 1 वर्षासाठी अहमदनगरमध्ये 1 वर्ष राहिले मी. 6 महिन्याचं असताना मला आणून सोडलं परत सासरी माझ्या. मग आणून सोडल्यानंतर जी गेले त्यांनी, म्हणजे तिकडे जम्मूला पोस्टिंग झाली RR, जी गेले ते म्हणजे 3.5 वर्ष तिथंच राहिले. मी म्हणायचे की मला करमत नाही सुट्टीला, म्हणजे असं कधी येता कधी नाही. ते म्हणायचे झालं येतोच, असंच म्हणायचे येतोच, म्हणजे सुट्टीला यायच्या अगोदर कधी म्हणजे असं त्यांनी सांगत नव्हते की मी यायलोय म्हणून, की आम्ही सगळेजण वाट बघत बसायचो ना, आई वडील. आणि पहिला फोन आला का, तू काय करतेस आणि कुठेस आणि जेवलीस का, बस एवढंच विचारत होतं. खूप प्रेम करत होतं, काळजी लय घ्यायचं. स्वभावानं जरी थोडेसे म्हणजे असं रागीत पण होते आणि असं मायाळू पण तितकंच होते, खूप प्रेम करायचे. म्हणजे असं कोणत्या गोष्टीत असं त्यांनी जाणूनच दिलं नाही मला, असं 5 वर्षात की माझ्या नवऱ्यानं असं केलंय तसं केलंय, की म्हणजे असं कोणत्या गोष्टीनं मला नाराजच केलं नाही. म्हणजे माझ्या जीवनातलं काय सांगायचं आहे की मला खूप आवडायचं फौजी नवरा, की मला म्हणजे आवडायचं नवरा पण आवडायचं आणि मला त्यांच्या सोबत राहायला पण खूप आवडायचं. मुलं लहान आहेत, एवढ्या लवकर नको माधुरी, पण मी म्हणायचे असू द्या, काय होईल ते होईल, सगळ्यांचं होईल. मग मला सोबत न्या सोबत न्या, 4 दिवस की नाही मी म्हणलेच लग मागलं, शेवट की नाही त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. मग एरोप्लेननं नेलं मला ते, ज्यावेळेस मी स्वतः डोळ्यानं बघितलं त्यावेळेस मला कळलं की फौजीची ड्युटी म्हणजे काय. असं काय नाही की हेच काम करावं लागतं, काही पण काम करावं लागतं, सगळं करावं लागतं. त्यांना असं काय वाटत नाही, त्यांना खूप अभिमान असतो, त्यांना वाटतं की मी देशावरती की नाही सेवा करतोय. आत्ताशी कुठं आमची संसाराची सुरुवात होती, आमचे सेवक साहेब साहबजी, अभी तो बता दीजिए इनकी क्या हालचाल है, तबियत ठीक तो है क्या नहीं, बस मला सांगा म्हणलं. बस कुछ भी होने दीजिए, मैं कुछ भी कर लूंगी, लेकिन मेरे पति को तबियत कैसी है मेरे को बता दीजिए. शर्षा मी इतकं मोठ्यानं चिरकले त्यावेळेस, असं झालं की हे झालंच कसं, मी कुणालाच आवरलं नाही. त्यावेळेस माझे आई वडील नव्हते, सासू सासरे नव्हते, कोण नव्हतं माझ्यासोबत. त्यावरच त्यावेळेसची परिस्थिती नवऱ्याला अजून एकदा बघू द्या. आत्ता मी तरसते की त्यावेळेस मी माझ्या नवऱ्याला खरंच सोडलं नसतं, की धरून बसले असते डेड बॉडीला थोड्या वेळ, माझं मन तर थोडं समाधान झालं असतं. मला वाटलं नालावरनं हात फिरवला, एकीकडला गाल मऊ, एकीकडला गाल म्हणजे असं पूर्ण दगडासारखा रप्प झाला. माझ्या जवळचं माणूस कोण नव्हतं की मी कुणाला गळ्याला लावून मी रडू, की मोठ्यानं माझं मन हे करू. किती जर केलं तर आपलं हे आपलं माणूस, आणि दुसरं मी माझ्या एवढ्या छोट्याशा मुलाच्या गळ्यात पडू रडले की हो त्यावेळेस, की दादा आपले पप्पा गेले आता कधीच येणार नाहीत कायमचे. माझ्या म्हणजे असं गुंगीतच असले नाही असायचे, कोणी जरी आलं तरी मला कळत नसायचं कोणाशी कसं बोलायचं कसं नाही. आलं ते डायरेक्ट म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती वेगळीच होती, सोडा सगळे घेतीलच समजून. म्हणजे आत्ताचा जो फरक आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप बदलला आहे. आयुष्य चेंज, म्हणजे मी त्यावेळेस की नाही म्हणलं आता जाऊ द्या, हे कुठवर चालायचं म्हणलं एक ना एक दिवस मी, आणि जे असेल ते आता आपणच आहेत मेन. आता आपला नवरा तर गेलाय म्हणलं, सासू सासऱ्यांना पण एकुलते एक होता म्हणलं, ते म्हणतात आमचा मुलगा गेला, मी म्हणते माझा नवरा गेला, असं हे कुठवर चालणार म्हणलं. 2 मुलं आहेत लहान, त्यांच्यासाठी तर जगणं भागच आहे म्हणलं. एक ना एक दिवस होय सगळं बोलायला बोलणं सोपं आहे, पण आज की नाही दिवस निघतो पण रात्र कठीण आहे ना. आज माझी मला माहिती आहे, मूक लोकांना की नाही बोलायला जातं, म्हणजे कसं की हे असं गेल्यानंतर की नाही आर्मीवाल्याच्या बायकांना पेन्शन असती, थोडाफार पैसा येतो, पण पैसा हा सर्वस्व नाही. की आता आपल्याला की नाही पुढं पाऊल टाकल्याशिवाय भाग नाही, आणि आपल्याला लढायलाच पाहिजे. आपला नवरा देशासाठी लढला, आपण बस 2 मुलांसाठी लढणं होत नाही का आपल्याला म्हणतं.
जसं त्यांची जिम्मेदारी होती माझ्या नवऱ्याची आई वडिलांना सांभाळायची, तसं मी पण की नाही माझ्या आई वडिलांसमान त्यांना की नाही रूपात बघेल. जरी त्यांना काय वाटलं तरी मी त्यांचा सहारा देईन. मला फक्त एवढंच बघा, माझ्या नवऱ्याचं नाव निघलं आणि माझ्या नवऱ्याचं म्हणजे पूर्णपणे हे झालं, बस मी जिंकलं बघा, म्हणजे सगळं पूर्ण जिंकलं मी. मी त्यांना जरी माझ्या शरीराने नसले माझे पती तरी मी माझ्या त्यांना मनात ठेवले कायम आठवणी. मला आठवण आली तरी मी त्यांचा फोटो बघते त्याच्या रूपात, परत ते मध्ये मग ह्यांचाच फोटो घेते आणि छातील लावून मोठमोठ्याने रडते. कोणाला असं जाणून पण देत नाही. असं काय नसते, नवऱ्याचं दर्शन मग नंतर देवाचं दर्शन, बाकीचं काहीच करत अगोदर नवऱ्याचं दर्शन. दुसरं कोणाशी पाया पडत नाही पण नवऱ्याच्या फोटोशी जरी ऐकत नसले तर त्यांचा आत्मा तर ऐकत असत. मला वाटतंय की ती आहेत आणि ते त्यांचं लक्ष आहे आणि मला अनुभव आलाय. आधी अनुभव नव्हता पण ह्यांनी गेल्यापासून अनुभव खूप आलाय. की म्हणजे मला ज्यावेळेस खूप त्रास झाला ना, म्हटलं त्रास होऊ द्या, त्रास झाल्याशिवाय की नाही, चटणी भाकर खाल्ल्याशिवाय की नाही सुखाची म्हणजे ही येतच नाही, बरोबर आहे का? किती पण त्रास होऊ द्या म्हणलं सागर, मी लढणार म्हणलं ह्यांना, फक्त तुम्ही मला लांबून सपोर्ट करा. स्वप्नात या पण कधी स्वप्नात आले नाहीत माझ्या, फक्त त्यावेळेस पहिल्यांदाच आलते स्वप्नात हसत, जे आले ते तेव्हापासून आलेच नाहीत. असे तर करावंच लागणार आहे. मला काय वाटतं की आपला नवरा गेलाय देशासाठी, जे उणी ते आपल्या जीवनात झालं म्हणलं जाऊ द्या, आता ही कुठपर्यंत चालायचं, आपलं दुःख तर शेवटपर्यंतच आहे म्हणलं, पण त्यांची काय स्वप्न असतील आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायचाच, ठामपणे राहायचंच. की जे होतंय होतंयच म्हणायचं, नाही म्हणायचंच नाही. कारण की माझे पती असे होते ना, मी जरी निगेटिव्ह विचार केला ना तरी ते काय म्हणायचे, माधुरी नेहमी सतत हो अगर न हो पण पॉझिटिव्ह विचार करायचा. काय आपले पती देशासाठी गेलेत त्यांच्याच नावानं राहायच शेवटपर्यंत, आणि जरी काय वाटलं तरी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघून आठवणीत जगायचं. फक्त मुलांसाठी जगायचं आणि जे काय माझ्या मनाला वाटतंय, थोडी ना आपण असं काही वाईट करत नाहीत, जे काय आहे जीवन ते जगून घ्यायचं. म्हणजे मी जे काय अनुभवले त्या अनुभवातूनच बोलते. एकतर वय लहान आहे, जे काही लोक टीका करतात हे काय टीका करणारे टीका करत राहतील, पण कसं आपलं जीवन जगायचं सोडून द्यायचं नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत, राहण्याच्या बाबतीत जगून हे असंच म्हणलं ते तसंच म्हणलं मी पहिलं. म्हणजे आमच्या ह्यांना थोडंसं कसं भेद होते, म्हणजे कसं की त्यांचा रिस्पेक्ट ठेवत होते. आणि असं काय नाही पहिल्यांदाच नाही, आता सुद्धा त्यांचा रिस्पेक्ट ठेवते. आता सुद्धा कोणती काही गोष्ट करताना त्यांचा विचार करूनच करते. पण एक वेळेस वाटतं की आता ते नाहीत, जरी बघायला नसले तरी मी काय कोणतीही गोष्ट वाईट करत नाही. जे काय करते त्यांच्या मुलासाठी करते आणि स्वतःसाठी करते. त्या फील्ड होती म्हणून थोडंफार आपल्याला म्हणजे विचारतेत, तर म्हणजे किती म्हणजे असं रिस्पेक्ट देतात म्हणलं, म्हणजे किती असं कोणीतरी विचारलं पाहिजे. आणि आपल्या जर नवऱ्या त्या फील्डमध्ये नसला असता तर कोणी आपल्याला विचारलं पण नसतं. आपला नवरा देशासाठी गेलाय म्हणून थोडंफार आपल्याकडे लक्ष तर देतात. मला प्रत्येक देशातलं जे एक हरेक फौजी आहे त्यांच्याबद्दल अभिमान आहे, गर्व आहे. सगळ्यांना जे माझ्या जीवनात असं झालं ते दुसऱ्याच्या जीवनात असं होऊ नये. मी समाजाला म्हणजे असंही मी त्या समाजाला पण नाव ठेवणार नाही. आपण स्वतः चांगलं राहिलं, आपल्या स्वतःवरती कॉन्फिडन्स असला की सगळं जग आपण जिंकू शकतोय. असं काही नाही की आता आपलं की नाही पती गेलेत की आता आपलं कसं व्हायचं आणि आपण कसंही करायचं. जग तर विचित्र आहे, आपण जगाला पण नाव ठेवायचं नाही. आपण चांगलं असलं की जग चांगलं आहे. मला फक्त स्वतःवरती विश्वास आहे, माझ्या स्वतःवरती ताबा घालते. माझी मी स्वतः म्हणजे असं हे करते स्वतःलाच की नाही ही गोष्ट करायचीच नाही. आपण आपल्या नवऱ्याला आठवतो अगोदर की कोणती नाही आपल्या ह्यांना आवडत नव्हतं, करायचंच नाही. ह्यांचं म्हणजे स्वप्न होतं की घर बांधायचं, त्यांनी घर बांधलं. म्हणजे पूर्ण म्हणजे असं आमचं ह्यांनी डिसिप्लिन होते. त्यांचं एक स्वप्न होतं चारचाकी गाडीत फिरायचं, मुलांना शिकवायचं. मी पठाणकोटमध्ये की नाही म्हणजे शपथच घेतली, म्हणजे पेटीला म्हणजे असं हात लावूनच मी मनातल्या मनात बोलले. त्यावेळेस म्हणलं की मला खूप इच्छा आहे माझी आर्मी ऑफिसर बनवण्याची. म्हणजे असं जास्त मग म्हणतात की आता नवरा तुझा ह्या फील्डमध्ये होता, जी नवऱ्यासोबत झाला ती. पण मला नाही वाटत की सगळं काही नसतं, अमर आहेत. मला अजून सुद्धा वाटतं माझे पती अमर आहेत, जिवंत असल्यासारखं वाटतं. आणि आहेतच, देशाचा हर एक फौजी कधीच मरत नाही, तो अमरच असतो. माझ्या पतीची अंत्यविधी झाली, 2-3 दिवसात मला म्हणणारी चर्चा झाली की बाबा आता काय खरं ह्या पुरीचं, काय राहते,
काय म्हणजे असं गावाकडे चर्चा सुरूच होती ना, म्हणजे कसं मी जगाला पण नावं ठेवत नाही बरं का, कारण की जे जगात चाललंय त्या विषयावरच लोक पण बोलतात. त्यांना काय वाटलं माझी लहान बुद्धी लहान वय त्यावेळेस एवढं मला की नाही अनुभव नव्हते की ही पोरगी खरंच लग्न करेल काय की. पण कसं माझे संस्कार पण तसे नाहीत, आमच्या आई वडिलांच्या इकडं पण म्हणजे असं सगळे चांगले आहेत आणि सासू सासऱ्याच्या इकडं पण सगळे चांगले आहेत, म्हणजे असं कोण म्हणजे आमच्या इकडं असंही नाहीच. मला म्हणले सगळेजण म्हणजे असं बायकात बायका माझ्या मैत्रिणी ही बोलताना म्हणले, आता बोलताना काय आपण त्यांना भांडू शकत नाहीत, एकमेकाच्या बोलण्यात बोलणं मनातल्या गोष्टी सांगतेच ना की बाई आता तुझं वय नाही तू लग्न कर, मला बरेच जण म्हणले बरं का, पण मला त्याचं वाईट वाटलं नाही. मी असं म्हणजे माझ्या मनात कॉन्फिडन्स होता की कशामुळे लग्न करायचं, एक म्हणजे आपल्या नवऱ्यानं काय कमी केलंय, मग लग्न केलं तर मग आपण एखाद्या शरीरासाठी लग्न करायचं का, दुसरं कशासाठी. नव आज बघा जरी ते नसले तरी नाव लागतं का नाही, माधुरी सागर तोडकरी, इंद्रजीत सागर तोडकरी, आरोही सागर तोडकरी, जरी ते नसले तरी त्यांचं नाव त्यांच्या नावानं ओळखलं का जातं. आणि सोडा हे तर असं झाल्यामुळं ओळखलं जातं, शहीद जवान सागर तोडकरी सोनारीचे सुपुत्र म्हणल्यानंतर जरा थोडं अभिमान वाटतो. आज जरी जिल्हा सैनिक बोर्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं म्हणजे असं लेडीजला म्हणजे जरा थोडस आरक्षणच आहे ना पुढं, म्हणजे असं थोडस म्हणजे त्याच्या बाबतीत अभिमान वाटतो. जीवनसाथी असणारा जरुरीच आहे, कारण की जीवनसाथी असणं ही एक वेगळंच राहतं जगात वावरणं, म्हणजे जरा वेगळंच राहते की एकटं जीवन काढणं आणि पती असणं. सोडा आज मुलं लहान आहेत, आज ना उद्या मुलगा मोठा होईल, मला काय वाटतं जसं माझा नवरा तसं माझा नक्की माझा मुलगा निघणार बघा, नक्की स्वप्न पूर्ण कर. सेम टू सेम आमच्या म्हणजे डुप्लिकेट कॉपी आहे माझ्या पतीची माझ्या मुलाची इंद्रजीतची. मला ज्यावेळेस माझी मुलं शिकून मोठे होतील त्यावेळेस मला जग म्हणणार की हिनं काय ना काय करून दाखवलं. मी आत्ता चारचाकी गाडी घेतलंय, कुठं घर घेतलं, कुठं काय जरी फालतू करत बसले तरी कोणी मला की नाही अभिमानानं म्हणजे असं हे करणार नाही कौतुक माझं. ज्यावेळेस माझी मुलं सक्सेस होशील त्यावेळेस की नाही बघा हिनं काय ना काय करून दाखवलं, बस मला तो दिवस येऊ द्यायचा आहे. होत ना की स्वतःचा कॉन्फिडन्स कधी हारू दिला नाही पाहिजे, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा. कुणी जरी काय जरी म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, जरी मुलं असली तरी त्यांच्यासाठी जगायचं. जय हिंद जय महाराष्ट्र. मला खूप अभिमान वाटला आणि खूप छान वाटलं की एवढ्या लांबून आल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. जसं माझ्यासोबत संवाद साधलात तसं कोणी जरी वीरपत्नी असत आवर्जून जावा तुम्ही आणि त्यांच्यासोबत संवाद साधा. धन्यवाद.